मित्र हो नमस्कार। आपण सगळे गेल्या 1.5 वर्षापासून कोरोनाच्या सावटाखाली आहे, एक संकटाचा सामना आपण करतो आहोत आणि पहिली लाट, दुसरी लाट आणि आता येऊ घातलेली तिसरी लाट। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण रोज वेगवेगळ्या माध्यमांवरच्या बातम्या वाचतो आणि यामध्ये आपल्याला एक असा धोका सांगितला जातो आहे की ही तिसरी लाट ही बालकांवर येऊ घातलेली आहे। आणि योगायोगाने आपण आज प्रख्यात बालरोग तज्ज्ञांच्या सोबत आहोत आणि मला मुद्दामच आपल्या मनातले काही प्रश्न सरांना विचारायचे आहेत। आपण आहोत डॉक्टर अभिनय दरवडे सरांच्या सोबत। सर नमस्कार। देशदूतच्या या व्यासपीठावर मी आपल्याशी संवाद साधतो आहे। अनिल चव्हाण, तिसऱ्या लाटेसंदर्भात मला आपल्याला विचारायचं आहे की ही तिसरी लाट कोरोनाची ही खरंच बालकांवर येणार आहे का? हा प्रश्न तसा गमतीशीर आहे, कारण हे प्रेडिक्शन या पद्धतीनं केलं गेलं की पहिल्या लाटेमध्ये ज्येष्ठांना झालं, मग आता दुसऱ्या लाटेमध्ये तरुणांना झालं, म्हणजे आता तिसऱ्या लाटेत कोण उरलं तर लहान मुलं, आणि म्हणून आता लहान मुलांना येणार अशा प्रकारचा एक ग्रह हा सगळीकडे होता। पण ती भीती खऱ्या अर्थानं खरी ठरू पाहते। त्याचं कारण असं की या करोनाच्या व्हायरसमध्ये सुद्धा त्याच्या संरचनेमध्ये खूप प्रमाणामध्ये बदल होत आहेत, म्युटेशन्स होत आहेत, आणि त्या म्युटेशन्समुळे तो व्हायरस स्वतःचं स्वरूप बदलून त्याचे स्पाईक प्रोटीन्स वेगवेगळ्या पद्धतीचे करून तो आपल्या शरीरामध्ये वेगळ्या वेगळ्या माध्यमातून शिरकाव करण्याचा प्रयत्न करतो, आणि म्हणून याचा प्रादुर्भाव हा 0 ते 18 वयोगटामध्ये सुद्धा होतो आहे हे आता बऱ्यापैकी बघायला मिळतं आहे। मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून अशा प्रकारचे रुग्ण हे जगभरामध्ये आढळायला सुरुवात झाली, ज्याची संख्या ही अतिशय नगण्य होती, थोडी होती पूर्ण जगभरामध्ये। फ्रान्ससारख्या देशानं त्याच्यामध्ये खूप मोठं संशोधन करून सांगितलं पण होतं की लहान मुलांना जर प्रादुर्भाव झाला तर नेमकं काय होऊ शकतं, पण खऱ्या अर्थानं तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलं हे केंद्रस्थानी असण्याची भीती ही संपूर्ण जगातले सगळे तज्ज्ञ आता व्यक्त करतात। सर याला लागून एक प्रश्न आहे की लहान मुलं त्यातल्या त्यात अगदीच बालक शिशु आपण ज्याला म्हणतो, जी पूर्णतः आईच्या दुधावरच वाढत असतात, ती प्रतिकार क्षमता स्वतःमध्ये तेवढी त्यांच्यात प्रतिकार क्षमता असते का आणि ती या कोरोनाला फेस करू शकेल का? नाही। आता सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आधी आपल्याला गॅपअप करावा लागणार आहे। म्हणजे आपण काय करतो की करोना म्हणजे काय की सर्दी खोकल्या ताप, मग घसा दुखतो, मग सॅच्युरेशन ड्रॉप होतं, मग सीटी स्कॅन करावा लागतो पर्यंत, ते लहान मुलांचं असं नाही। लहान मुलांच्या आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोनच आपल्याला आधी बदलावा लागेल। मुळात ते छोटेसे बालक ज्या वेळेला जन्माला येतात ते आईच्या उदरातच बऱ्यापैकी इन्फेक्ट होत आहेत हे सुद्धा आता बघायला मिळत आहे। म्हणजे आम्ही आता काय करतो, OPD मध्ये येणाऱ्या पेशंट्सला असा एक साधा प्रश्न विचारतो की त्या ज्या गर्भधारणा झालेल्या ज्या ताई असतात त्या डिलिव्हरीनंतर बाळाला घेऊन येतात, आणि मग त्यांना विचारलं जातं की ताई तुम्हाला काही ताप वगैरे आला होता का, तर मग त्या हळूच थोड्या वेळानं सांगतात की हो, 1-1.5 महिन्यापूर्वी माझ्या वडिलांना ताप होता, मग त्यांचा स्कोअर असा असा आला, मग मला 1-2 दिवस ताप होता, नंतर नाही। अशी जी बाळं आहेत जी नंतर 1.5 महिन्यापूर्वी आईला ताप येऊन गेल्यानंतर जन्माला आलेली आहेत, त्या बाळांना लाँग कोविड सिंड्रोम नावाचा आजार होतो, फिटल इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स सिंड्रोम असं त्याला म्हणतात। म्हणजे त्यांच्यामध्ये कोविडचा स्वॅब निगेटिव्ह येतो, पण पोस्ट कोविड जे काही प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे वेगवेगळ्या अवयवांना होणारी त्याच्यामुळे होणारा संसर्ग हा त्याच्यात बघायला मिळतो। याला संसर्गजन्य म्हणता येईल? नाही, हा संसर्गजन्य नाही, हा त्या आजाराच्या नंतर होणारा प्रादुर्भाव आहे। म्हणजे आईला असेल तर बाळाला, पोटातल्या बाळाला होऊन गेलेला असतो, आणि त्याच्यानंतर त्याच्यात जे काय त्याच्यानंतर होणारे जे काही प्रभाव दिसतात, तर त्याच्यात कधी कधी हृदयाच्या करोनरी आर्टरीज ज्या असतात ज्याच्याने हृदय बनलेलं असतं किंवा हृदयाला त्याच्याने सप्लाय होत असतो, त्या करोनरी आर्टरीज डायलेट होतात, फुगलेल्या असतात, मेंदूमध्ये झटके येतात, किडन्या फेल होतात, फणफणाट ताप येतो, अवयवांची वाढ अचानक घटते। म्हणजे पूर्ण महिन्याचं बाळसुद्धा 900 ग्रॅमचं किंवा 1 किलोचं असं बघायला मिळतं, त्याला IUGR म्हणतो। जनरली आता आपण दुसऱ्या लाटेत जे बघितलंय की सगळ्यात जास्त धडपड आणि प्रयत्न आपल्याला वेंटीसाठी करावा लागतो, तसं बालकांच्या बाबतीत काही घडू शकतं का? आतापर्यंत जगातल्या केसेसमध्ये सॅच्युरेशन ड्रॉप होणं आणि न्युमोनिया होणं हे जे लक्षण आहे ज्याच्यामुळे व्हेंटिलेटर आणि त्या सदृश परिस्थिती तयार होते, अशा प्रकारची सुदैवानं परिस्थिती अजूनपर्यंत कुठेही नोंदवली गेलेली नाही जास्त स्वरूपामध्ये, अगदीच दुर्मिळ स्वरूपामध्ये फुप्फुसांवर त्याचा आघात बघायला मिळतोय। सर एक प्रश्न आणखी आहे की जन्मताच बाळाला काही लसी द्याव्या लागतात जे डॉक्टर्स जसं आपणही काही ठराविक अंतरावर त्या ठरवून देतात, त्या लसी घेतल्या नाही तर त्याचे जास्त दुष्परिणाम बाळावर होतात असं सांगितलं जातं, करोनाच्या बाबतीत असं काही होऊ शकतं? होऊ शकतं। त्याचं कारण असं आहे
की मुळात लसीकरणानं प्रतिकारशक्ती वाढणार आहे. वेगवेगळ्या आजारांच्या विरुद्ध लसीकरण हे प्रतिकारशक्ती कशी तयार करतं हे आधी जाणून घेऊ. एखादा माणूस मला मारायला येणार आहे सांगितलं, पण त्या माणसाचा मला चेहराच माहीत नाही, त्याचा फोटोच माहीत नाही, तो कोण मारायला येणार आहे गर्दीत मला कळेल कसं? माझ्या शरीराच्या अँटीबॉडीज तयार करण्यासाठी, माझ्या शरीरामध्ये त्या सैनिक पेशींना हे सांगण्यासाठी मला एखादा फोटो तर द्यावा लागेल त्या माणसाचा. तो माणसाचाच म्हणजेच त्या व्हायरसचाच म्हणजेच त्या आजाराचा फोटो हा या प्रतिकारशक्ती तयार करणाऱ्या या लसीकरणातून आमच्यापर्यंत येतो. आणि मग मला त्याचा फोटो माहिती झाल्यामुळे मेमरी सेल नावाची एक सेल असते, ती पेशी असते, आणि ती ठरवते की अरे पुढच्या वेळेला जर असं कोणी आला तर त्याच्याशी मला दोन हात करता आले पाहिजे. आणि म्हणून प्रतिकारशक्ती वाढवणं हे लसीकरणामुळे शक्य होतं. आणि प्रतिकारशक्ती मुळातच जर वाढलेली असली तर करोनासारखे दुर्धर आजार मला जास्त काही करू शकत. सर, प्राऊड पेशंटचे जसं आपण HRCT करतो किंवा RT-PCRची आपण टेस्ट करून घेतो आहे, तसं बालकांनाही करणं गरजेचं आहे का? आहे. जर तशा स्वरूपामधली लक्षणं असली तर नक्कीच RT-PCR नावाची जी तपासणी आहे ती लहान मुलांची झाली पाहिजे. HRCT झाला पाहिजे का? तर हा सगळ्या सरसकट सगळ्यांचाच HRCT करायची काहीही गरज नाही. लक्षणं त्या स्वदृश असली, त्या स्वरूपाची असली आणि डॉक्टरांनी जर सांगितलेली असली तर आणि तरच HRCT करावं. कारण लहान मुलांचं अवयवांची वाढ ही सुरू असताना जर अशा स्वरूपामध्ये रेडिओलॉजिकल एक्सपोजर त्यांना झाला तर त्यांना पुढे जाऊन कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. आणि म्हणून अनाठायी तपासण्या टाळल्या पाहिजे. सर, एक प्रश्न आहे, कदाचित तो चुकीचा असू शकतो, परंतु कोविडवर आत्ता सध्याचे काही 3 नियम आले आहेत, जे म्हणजे सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क वापरणे. तर बालकांना आपण आपल्यापासून दूरही ठेवू शकत नाही आणि त्या चिमुकल्यांच्या तोंडावर आपण मास्कही वापरू शकत नाही, तर अशा वेळेस नेमकं काय करायचं? जितकं टाळता येईल तेवढं आपल्याला गोष्टींना टाळता आलं पाहिजे. म्हणजे आपण घरातून बाहेर जातो आणि बाहेरून परत आल्यानंतर आपले हात पाय तोंड आपण स्वच्छ धुतो का? आपण आपले जे काही कपडे जे बाहेरून घालून आलेलो असतो ते पटकन ते बदलतो का? आपण त्या बाबतीत किती सजग आहोत हे फार महत्त्वाचं आहे. आपण त्यांना ज्या वेळेला सांगतो की अरे तू मास्क वापरला पाहिजे, तू हात धुतले पाहिजे, त्यावेळेला आपण आपलं स्वरूपसुद्धा बघायला पाहिजे की आपण हे करतो आहे का. कारण मुलं हे अनुकरणातून शिकत असतात. जर आपण हे करत असलो तर मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो, मी हे स्वतः बघतो आहे, लहान मुलं जास्त चांगल्या पद्धतीने मास्क वापरतात आणि आई वडिलांनासुद्धा सांगतात पप्पा तुमचा मास्क खाली आला आहे, तुम्ही मास्क वर करून बोला. त्यामुळे लहान मुलं हे चांगल्या पद्धतीनं ट्रेनेबल असतात, त्याच्यामुळे ते खूप चांगले ट्रेन. शेवटचा प्रश्न आहे जो सगळ्याच पालकांच्या मनात असतो, प्रत्येक रुग्णाच्या मनात, त्याच्या नातेवाईकाच्या मनात असतो, की जर दुर्दैवाने तिसऱ्या लाटेत बालकांना कोविडची बाधा झाली तर तो 100% बरा करता येऊ शकतो का? हां, 100% बरा होणं याचा दावा कोणीच कुठेच करू शकत नाही. कारण या आजाराच्या स्वरूपाचं गांभीर्य कसं असेल हे आपल्याला कोणालाच माहीत नाही. पण आत्ता प्रथम दर्शनी ज्या पद्धतीचा आजार आणि त्याच्या पद्धतीचे रुग्ण आम्ही बघतोय तर ते जवळजवळ सगळेच बरे झालेले आहेत. त्याच्यात काही मृत्यूदर फार असण्याचं काही अजूनपर्यंत कुठेही आढळलेलं नाही, जगभरात आढळलेलं नाही. त्यामुळे सध्या तरी या बाबतीमध्ये आपण निश्चिंत असायला काही हरकत नाही. मित्र हो, आपण डॉक्टर अभिनय दरवडे यांच्याशी चर्चा करत होतो. तिसऱ्या लाटेत बालकांवर होऊ घातलेलं संकट, जो काही धोका करोनाचा आपल्याला ऐकायला मिळतो आहे. सरांचं म्हणणं आहे की हा एक जसा पूर्वी प्रौढांना झाला, ज्येष्ठांना झाला, तरुणांना झाला, आणि आता उरलेला घटक जो आहे त्यामुळे कदाचित हा बालकांवर असू शकतो, परंतु ही शक्यता, ही भीती नाकारता येत नाही, कारण तसे प्रकरणं समोर येऊ घातलेले आहेत. त्याबाबत कोणती खबरदारी घ्यावी या संदर्भात डॉक्टरांनी आपल्याशी चर्चा केलेली आहे. तुमच्या माझ्या मनातले काही प्राथमिक प्रश्न होते जे आपण सरांशी चर्चा केलेले आहे, लसीकरणाच्या संदर्भात असेल, विलगीकरणाच्या संदर्भातले असेल किंवा खबरदारीच्या संदर्भातले असेल, एक गोष्ट नक्कीच आश्वासकपणे त्यांनी आपल्याला डॉक्टर म्हणून सांगितलेले आहे की कितीही संकटं आलेत आणि कोरोनाने कितीही रूप बदलवून वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समोर यायचं म्हटलं तरी आपण जोपर्यंत खबरदारी घेतो आहोत, योग्य लक्षणं ओळखतात, डॉक्टरांपर्यंत जातो आहोत आणि योग्य उपचार करून घेतो आहोत, वेळीच उपचार केले तर आपण कोणत्याही संकटाला परतवून लावू शकतो, मग ती तिसरी लाट असली तरी. त्यामुळे मित्र हो, घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही. तिसरी लाट येत असेल येऊ द्या, आपण तुम्ही आम्ही सक्षमपणे त्याचा खंबीरपणे सामना करणार आहोत. आणि जोपर्यंत अभिनय दरवडेसारखे डॉक्टर प्रत्येक शहरांमध्ये आहे तोपर्यंत बालकांनी त्यांच्या पालकांनी घाबरण्याचं काही कारण नाही. मी देशदूतच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने डॉक्टर अभिनय दरवडे यांचा मनापासून आभार मानतो, त्यांनी आपल्याशी संवाद साधला याबद्दल. धन्यवाद सर. थँक्यू.